वर्षे माझी गॅरंटी राहील. पण मी म्हणेन तसं तुम्हाला खावं लागेल. आता तुम्ही मी सांगायचे इकडचं घेताना सगळं किराणा तेल बाहेर जाऊ खाणार काय होतो. थोडक्यात तेलाचं उदाहरण सांगते. तुम्ही रोज देवपूजा करता, देवासमोर दिवा लावता, मग तो दिवा आतून होतो कसा? त्याला काळे येते. कसा होतो? हिरवा 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 होतो. हिरव्याला काय म्हणलं जात आपल्याकडे? हिरव्याला. आज संध्याकाळी घरी गेल्यावर झोपताना आपल्या जिभेखाली एक जवारीचा दाणा ठेवायचा. थर म्हणते थर गंज. आणि ती जर जवारी सकाळी जर हिरवी झाली तर आपल्याकडे त्याला विष म्हणतात. पॉइझन. मग इतकं पॉइझन जर आपण खात असतो तर सांगा कसं आपण जगू? आजकाल 30 ते 40 वर्षाच्या वयातच सगळ्यांना अटॅक येले, बीपी व्हायला, शुगर व्हायले, कोणकोण तर चालले. 20 वर्षाची मुलं चालले, 6 वर्षाच्या मुलाला शुगर आहे, 2 वर्षाच्या मुलाला चष्मा लागते, व जन्मलेल्या लेकरापासून ते मरेपर्यंत ती लास्टपर्यंत राहते. थोडक्यात मला सांगा माहिती तुम्हाला योग्य वाटायला. ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे पोषक तत्व. दुसरा प्रॉब्लेम आहे प्रश्न स्वावलंबन. आणि तिसरा आहे महिला सशक्तीकरण. आता मला सांगा तुम्हाला पोषक तत्व भेटतील कशा? जेवणातून. काय भेटतं मला सांगा जेवणात? काय खाता तुम्ही रोज? वरण भात. 12 वाट्या वरण पिता का तुम्ही? डाळ. 10 चपात्या खाता का तुम्ही? मग कसले पोषक तत्व खायचे तुम्ही? आपल्याला पोषक तत्व भेटते पण आपण तेवढं खाऊ शकत नाही. कडधान्यातून भेटते. तुम्ही रोज 5 वाटे कडधान्य खाऊ शकता सकाळी उठल्या? नाही खाऊ शकत. पण जे पोषक तत्व आपल्याला जे खाण्यापिण्यातून भेटायला पाहिजे ते भेटत नाही. मग ते पोषक तत्व न भेटून काय व्हायला लागले? आपण पडायलो बिमार. आज मला सांगा, आज प्रत्येक व्यक्ती म्हणते की मला पहिल्यासारखं कामच होत नाही. म्हणते का नाही? का होत नाही? पहिले लोक काय जगत नव्हते का? पहिले लोक काय खात पित नव्हते का? पण पहिल्या खानपिणामध्ये, पहिल्या पिकामध्ये एवढं केमिकल नव्हतं. आता शेतीपासून जे केमिकल आहे ते पार सगळ्या गोष्टीमध्ये केमिकल आहे. कशा ते केमिकल आहे? त्यामुळे आपल्याला ताकदच राहिलेलं नाहीये. आणि ताकद नसेल तर त्या व्यक्तीला काम करायला येणार आहे? उलास येणार आहे का? तो कंटाळणारच आहे. त्याला अशक्तपणा येणार आहे, त्याला जाणवणार आहे, तू वीक होणार आहे, झोपणार आहे सारखा, आळशी होणार आहे. आणि त्याला जे हे पोषक तत्व जे पाहिजे असते ते त्याला जेवणातून भेटत नाही. पहिली लोक सकाळी उठले की 7 वाजता ताक भाकरी खात होते. आता मला सांगा भाकरी खातात का? आता सगळ्यांना लागते चपाती, कुठं बर्गर, पिझ्झा, हे ते. बाहेरचे तुम्ही सकाळी जाता, मुलांसाठी शाळेत जायचे असतात, मुलं फास्ट म्हणून पटकन जाता आणि बिस्किटचा पुढे घेऊन येतात. पण त्या बिस्किटच्या पुढेच्या पाठीमागे लिहिलेलं कधी वाचलंय का तुम्ही? किती घाण तेलातून ते बिस्किट बनलं जाते. पहिल्यांदा तर ते मैद्यापासून बनते. मैद्यापासून बनवताना त्यात पाम तेलात मिक्स केलं जाते. त्यांनी ते लेकरांचे मैद्यानी त्यांनी पोरांचे लेकरांचे पोट होतं गच्च. आणि पोट गच्च झाल्यामुळे त्यांना भूक लागत नाही. भूक नाही लागले लेकरं दिवस जेवत नाही. मॅगी आणता, मॅगी लेकरांना खायला देता. मॅगी मध्ये काय आहे? चरबी. डुकराची चरबी आहे त्यात. डुकराची चरबी तुम्ही लेकरांना खाऊ घालता? त्याच्यावरती लिहून आहे, त्याच्यावरती कोड आहे, त्याच्यावरती नंबर आहे. तुम्ही कधी ते युज केलं? कधी तुम्ही ते पाहिला? तो नंबर पहा, मोबाईल वरती सर्च करा आणि त्याची सगळी डिटेल घ्या. तुम्ही पूर्ण डिटेल आहे त्याची की त्या नंबर वरून काय काय ह्याच्यामध्ये केलेले. इतकी घाण पदार्थ तुम्ही लेकरांना आणून खायला लागले मग लेकरं आजारी पडते का? नाही. कुरकुरे म्हणता, कुरकुरेवरून थोडासा अभ्यास घ्यायला आमचं नाही. घरी आणायचा, गॅसवरती धरायचं आणि त्याला जाळायचं. प्लास्टिक सारखे ठिपके पडतात खाली, प्लास्टिक सारखे. मग आपल्या लेकराला आपण काय खाऊ घालायला लागलो हे थोडक्यात आपणच विचारतात. इतकं विष जर आपल्या लेकरांच्या पोटात जात असेल तर कशी आपली लेकरं उपचार येणार आहे? कशी लेकरं आपली पुढे चालणार आहेत? लेकरांना पाहिजे असतात 48 पोषक तत्व. कशामधून देत आहे तुम्ही? बाहेरचं पाकिटचं दूध पाकिट आणायला लागलंय.
त्याच्यामध्ये किती भेसळ आहे पाहिली का तुम्ही? इतकी भेसळ आहे की काही दिवसांनी आपला भारत देश कॅन्सर होणार आहे, कॅन्सरचा इतकं केमिकल आहे. सगळ्यात भयानक म्हणलं तर ते दूध पाकिटातलं.